कल्याण येथील रामबागेतील कोकण दूध डेअरीचे उद्घाटन केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला माजी ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण सभापती रेश्मा मगर, कल्याण तालुका भाजपचे अध्यक्ष चंदू बोष्टे, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सांगितले की मराठी व कोकणातील माणूस ज्या वेळेस व्यवसायात उतरतो ही अभिमानाची गोष्ट आहे. गावोगावी जाऊन महिला बचत गट यांच्याशी संपर्क साधून दूध व्यवसाय विषयी माहिती देऊन रोजगार कसा उपलब्ध करता येईल यासाठी कोकण डेअरीचे अध्यक्ष मधुकर मोहपे यांनी प्रयत्न केले पाहिजेत. त्याचप्रमाणे कोकण डेअरीचे नाव कल्याण ते कन्याकुमारी काश्मीरपर्यंत गेले पाहिजे यासाठी सर्वांनी सहकार्य केले पाहिजे. तर कोकण दूध डेअरीचे अध्यक्ष मधुकर मोहपे यांनी सांगितले की कल्याण ग्रामीण भागात आणि गावात कोकण दूध डेअरी सुरू केली असून तबेलाधारकाकडून दूध संकलन केले जाते. ग्रामीण भागातील शेतकरी यांना रोजगार उपलब्ध झाला आहे, तसेच दर्जेदार पदार्थ नागरिकांना मिळाले पाहिजेत हा महत्त्वाचा उद्देश असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. ग्रामीण भागातले शेतकरी सकाळी 5 वाजता आपलं दूध विकण्यासाठी शहरात जात होते आणि दूध विकून सकाळी पैसे कमवून आपल्या घरी येत होते. ही शेतकऱ्यांची खऱ्या अर्थाने कमाई होती, शेतीला पूरक व्यवसाय होता. कालांतराने परिस्थिती बदलली आणि शहरातनं पिशव्या ग्रामीण भागात यायला लागल्या, म्हणजे गंगा उलटी व्हायला लागली होती. त्या शहरात दूध आणि तिथल्या पिशव्या शहरातल्या बाहेरचे लोक आणून ग्रामीण भागात विकायला लागले होते. आता मला आनंद ह्या गोष्टीचा आहे, कुठून तरी सुरुवात झाली की पुन्हा गावात राहणाऱ्या शेतकऱ्याचं दूध त्या शहरामध्ये आलं आणि त्याचं आउटलेट आज या ठिकाणी उघडत आहे. हे निश्चितपणाने आनंदाची गोष्ट आहे. हा स्वयंरोजगार प्रत्येकाला रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून उचललेलं फार मोठं पाऊल आहे, लोकांनी त्याला प्रतिसाद द्यावा. सर, एक राजकीय रेट तर वाढत आहेत, परंतु दुधाची पत जी मार्केटमध्ये घसरलेली आहे ती अतिशय वाईट गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आज शेतकरी शेती विकायला लागलेला आहे, शेतीपूरक बिझनेस नाही, शेतीपूरक धंदा नाही त्याला. शेतकऱ्याची मुलं ग्रॅज्युएट झाली, शिकली, परंतु त्यांना नोकरी नाही आणि रोजगार नाही. म्हणून शेतीला पूरक असा धंदा आम्ही या ठिकाणी शेतकऱ्याच्या मुलांना मिळावा, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण व्हावा यासाठी आम्ही अशा प्रकारची दुधाची प्रोसेसिंग प्लांट, त्याच्यानंतर आउटलेट सुरू केलेले आहेत. आणि माझा जो समाज बांधव आहे कल्याणसारख्या शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, त्यांना प्युअर दूध, प्युअर तूप, पनीर किंवा दुधाचे प्रोडक्ट प्युअर काय असतात हे त्यांच्यापर्यंत पोचवावेत. आणि हे जे समाजामध्ये अडल्ट्रेशन चालू आहे याला कुठंतरी पर्याय निर्माण झालेला आहे हे सिद्ध करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहोत.